परिषदेसाठी आज इथे जे काही सन्माननीय संपादक बांधव, पत्रकार बांधव, प्रेस के सर्वांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा देतो की दीपावली आपणास सुख समृद्धी भरभराटीची जावो। पत्रकार परिषदेला आपण सुरुवात करूया। महापालिकेच्या माध्यमातून अनेक खोटेनाटे आरोप शिवसेनेवर करण्यात येत आहेत, त्याच्यामध्ये प्रामुख्याने जे कोणी भूमिका निभावत आहेत महापालिकेचे जे कोणी नूतन महापौर आहेत ते त्यांच्या भूमिकेतून शहरात काय काय होत आहे आणि शिवसेना फुकटचं श्रेय घेते। पदाधिकाऱ्यांची सर्वांचं ठरलं एकमताने वर्षाची परवानगी घेऊन आम्ही आज पत्रकार परिषद घेतोय। अजून आमच्या संघटना बांधणीच्या ज्या बैठक आहेत त्या पूर्ण झालेल्या नाही आहेत, परंतु का तुम्ही लेट होत आहे, नेमकी भानगड काय आहे? पत्रकार परिषदेपासून तुम्ही लांब जात आहे, परंतु परिषदेमध्ये चर्चा करणं आणि पत्रकारांसमोर वैयक्तिक मला देखील हा विषय फार आवडत आहे। तुमच्याशी चर्चा केल्यानंतर मनमोकळा गप्पा मारल्यानंतरच आम्हाला याने आम्ही काम करू शकत नाही, त्याच्यामुळे जो काही तुमच्या मनात असं काही शिवसेनेविषयी गैरसमज झाला असेल तो अगोदर आपण काढून टाकावा। या शहरामध्ये अनेक विषय हे शिवसेनेच्याच पाठपुराव्याचं यश आहे। महापौरांनी सांगितलं की हे पैसे त्यांचे नेते स्वयंघोषित जे कोणी विकास का पहिया आणि कोणता पहिया या सर्वांनी प्रयत्न केले आणि महापौरांनी प्रयत्न केल्यामुळे मिळाले असं त्यांचं म्हणणं आहे, परंतु त्यांना हे माहीत नाही या शहरामध्ये या 100 कोटीचे रस्ते या अंडरग्राउंड ड्रेनच्या माध्यमातून जी काही या शहराची वाट लागलेली आहे एखाद्या बॉम्ब स्फोटामध्ये उद्ध्वस्त व्हावं अशी या शहराची परिस्थिती निर्माण झालेली आहे। लोकांना चालायला रस्ते नाही आहेत, लोकांच्या गाड्या कशा घेऊन जाव्यात रस्त्याने याची देखील लोकांना सोय नाही आहे। अनेक अपघात होत आहेत, लोकांच्या जीवावर व्यक्त आहे, अनेक आजारांना लोक याच्यामुळे निमंत्रण लोकांच्याकडून दिले जात आहे, परंतु हे म्हणतात वाईट केलं तर त्याचं कोणी काही म्हणायला तयार नाही, पण चांगलं काही होत असेल तर ते आम्हीच केलं। बरं तुम्ही केलं मग काय तुमच्या पुरावे? 28 तारखेला नगर विकास खात्याकडून 101 कोटीचा जो काही निधी या शहरातील रस्त्यांसाठी दिलेला होता त्या निधीचा पहिला टप्पा पूर्वी मिळालेला होता, त्या टप्प्यातून काही 10-11 रस्त्यांची कामं हाती देखील पालिकेने घेतलेले होते, परंतु त्यांच्या माध्यमातून जळगाव सारखी परिस्थिती होईल 52 म्हणजे 47 नगर शहर नाही केले पण त्यानंतर राजत आहे इतका धंदा राज यांनी केलेला आहे अशा पद्धतीने रस्त्यावर रस्ते। अरे यांना कोणी विचारणारच नाही, जे काही होते ते इकडं तिकडं त्यांच्या भाव पुढ्या मारून आले, पण त्यांना त्यांचे 8 किल्ले सुद्धा आम्ही भाजपचे करतात। म्हणजे या सगळ्या ज्या गोष्टी आहेत या समजून घेण्यासारख्या बांधवांना तुमचा दो आता राहिला विषय 23 कोटीचा। बिलकुल आम्ही सगळे एखादं मेलेलं जनावर कसं पडलेलं आहे त्या जंगलामध्ये त्याच्या आजूबाजूला तिकडं कशा घोंगावतात, तसे लगेच 70 झाडांची त्या तिजोरीच्या आजूबाजूला घोंगावतात आणि तिजोरी खाली होत नाही, लत्ते तिजोरीचं लत्ते तोडण्यासाठी आपल्या तिजोरीच्या आजूबाजूला घोंगावतात आणि ते लत्ते तोडून तोडून तिजोरी खाली झाली भरण्यासाठी मग लोक अदालत आहेत तिथे लाईनी लावून लोकांनी पैसे शास्ती माफी जेव्हा भरायचे हाच प्रकार इथे चाललेला आहे।